मित्रांनो इथं आता माळशिरसला आलोय माळशिरसला इथं बग्गा नंबर चौदा आहे आणि आता मंगल कार्यालयामध्ये म्हणजे माळशिरसचे जे काका आहेत त्या काकांच्या मंगल कार्यालयामध्ये इथं आता बघा नंबर चौदा एकाच ठिकाणी पालखी आहे आणि सगळे चार पाच ठिकाणी सगळे खांड आहेत हे कोरोनाच्या परिस्थितीमुळे असं केलं आहे आणि मला इथं बग्यामध्ये आल्यानंतर इथं भेटले सध्या मामा हळू मामाचं काम कानावर पडलं जबाबदार घेऊन ते काम आ, कर म्हणून पुंडलिक सावकरलं तिनं सांगून वारले मामाची सेवा केलेल्या मामांचा अंश त्या लोकांच्या तुमच्या सुद्धा जाणवत आम्हाला हो बरोबरचे ना मामा असताना सांगत होता काय म्हणत होता अरे तुमचं आणि आमचं संबंध पटायला म्हणजे पूर्व जन्माचं काहीतर संबंध असल्या तेव्हा तुम्ही माझा नाही कन्या तुम्हाला मिळत नाही आणि संबंध एकाना नसल्याला माझे कन्याचा प्रसाद हेलिकॉप्टर मध्ये न्यावं म्हटलं तर द्यावं म्हटलं तर हेलिकॉप्टर सुद्धा बंद पडेल म्हणून सांगितलं का आपली पूर जन्माचा तर संबंध असल्याशिवाय मी माझ्याकडे येत नाही मामा असतानाच बोलल्या तुमच्या भागात बुदनूर मध्ये आलं तुमचं घर होतं तिथं हो पण निंगापूर मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मामाने सावकारांच्या घरात आले का आणखी कोणाच्या घरात पहिल्यांदा गेले पहिल्यांदा आला कसं ते एक बागडी म्हणून रामचंद्र बागडी म्हणून होता बागडी तिथं इथं कुठेतरी तिनं बारामतीमध्ये बारा एक दुष्काळ पडले त्या दुष्काळच्या वेळेला तिने ते बारामती मध्ये तिने ते राबून पोट भरायसाठी तिने गेलेलं होतं मग तिने आपल्या बारामती संपवून मग ते आपल्या घराकडे चाललेलं जाणार होते जाणार असताना मग पंढरपूरमध्ये पांडुरंगाला काहीतरी निवड दाखवायचं काहीतरी एक पाच पोळ्याचं पोळ्या करायचं आणि निवड करायचं आणि द्यायचं म्हणून तिनं आला पंढरपुरात आल्यानंतर ह्यांच्या परिस्थिती बघितलं तर हिंच्या अंगावरची कपडी बघितलं तर हिंच्या पोराची कपडी बघितलं तर ते कुठल्या संतांनी जेवायला तयार नाही खायला तयार नाही मग त्या वेळेला ते खाले मान घालून काय देवा पांडुरंगा माझ्या त्या पाच पोळ्याचं मी केलो या माझ्या भक्तीने केलो या आणि कुठल्या संतांना मी खायला यायला नाही बलिवलं तर सुद्धा पुढे जातात हे चल मग त्यात पुढे जातात आणि काय करायचं म्हणून तिने जरा डोळ्यात पाणी आणलं आणि गप बसला रामचंद्र बागडी oh. मग त्यावेळेला बाळूमामानं तिथे गेला आणि जराच्या पेटा आणि खांड्यावर घोंगडं पा पायात चप्पल असे या रूपात गेला अरे काय रे झाला कुठल्या गावचं तू तर असं असं मी लिंगापूरचा आहे कर्नाटकातला आहे मग इथं इकडे कुठे गेलो असं 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 मी राबायसाठी इकडे बारामतीला गेलतो आता परत मी घराकडे चाललेला आहे ते पांडुरंगाला एक निवड दाखवायसाठी म्हणून पाच पोळ्या केलो आहे आणि कुठल्या संतांनी माझ्या पोळी खायला तयार नाहीत असं त्यानं म्हटला अरे कशाला म्हणाला ते हा येत्यात काय म्हटला आणि लगेच एक पाचव्या संतासने बलिवला लगे आणि लगेच आलं आणि तिने जेवलं जेवल्यानंतर तो चालला मग ते रामचंद्र बागडे त्याला म्हणतोय अहो देवा तुम्ही कुठल्या गावचा आहेसा काय आहे आणि तुम्ही बलिवल्यानंतर आलं मी ईळभर बलवत होतो कुणीच आलं नाही आणि तुमचा उपकार लई मोठा झाला म्हटला अरे उपकार असून दे म्हटला मी कवा तरी येतो मला वळ उलेक, वळकशील काय म्हटला वळिक कुतुकी म्हटला आणि तिचं तो गेला नंतर बाळूमामा मेंढ्र घेऊन तिथं गेला आणि ते रामचंद्र बागडीच्या बाजरीच्या रानातच मेंढ्र सोडून बसलेला होता त्यावर रामचंद्र बागडी म्हणजे लई गुंडच होता एक प्रकारचा चोर होता अशी ते हे होता आणि कुराड घेऊन बाळूमामाच्या अंगावरच गेला अरे जग सगळं असं पीक चारतात काय म्हणाला तू हुबा हुब्या हुब्या पेकात सोडून बसलास म्हणाला तुला काय कळतंय काय नाही कुठलं आहेस तू असं ते बाळूमामावरच्या अंगावर गेला <laughs> अंगावर गेल्यानंतर मग बाळूमामा जवळ आल्यानंतर ए राडेजा म्हणला पंढरपुरात बोंबलत फिरत होतात कोण खाईनात म्हणून तुझं निवड कुणी खाईना झालं तर आणि माझ्या अंगावर येतो सोयीरे म्हणला वळतय काय नाही म्हणाला मग त्याला ते पंढरपूरचं आठवण झालं देवा माझे चुकलं त्यावेळेला मला ते आदर्शन दिलतस आणि आता तू परत माझ्या शेतात बकरी घेऊन आला म्हणून त्याचा पाया पडला तिथनं मग सुरुवात मग ते लिंगापूर गावाला वळखी झालं मग तिथनं ते, ते मेटगुड तंगेवा त्यांच्या शेतात मेंड्र बसायचे ते मोठे श्रीमंत होते मग ते माहिती तंगेवा तंगेवाच्या शेतात म्हणजे कसं जो एक बातरसाली दुष्काळ पडला मीच कारभारी होतो बातरसाली दुष्काळ पडलं तर कुणीच बकरी बसवायला तयार नाही का तिथं झुंजळच नाही कुणाच्या घरात काय बसवायचं आणि गोड्याला दोन बारा कडबा पाहिजे होतं लई गोडी होती मग त्याला कुणी भिवून गोडी कुणी गोड्याला चारा कुठला आणायचं बकऱ्याने कन्या कुठलं येण्याचं नाही द्यायचं म्हणून बसवणं मग तंगेवर सावकर ते म्हणाले तुम्ही हिथनं आता बिराड टाकला जाऊपर्यंत माझ्या शेतात बसवा म्हणून कमीत कमी साठ दिवस बकरी ती एकटीनंच बसवली मग साठ दिवस ते मी आम्ही तिच्या शेतातच तळ काढलं आणि असं हीच बसायचं एक ट ते कमीत कमी आठ एकराचा टप्पन होतं ते सारखं तिचं नांगरायचं आणि त्यात मेंढ्र बसवायचं नांगरायचं परत आणि त्यातच बसवायचं नांगरायचं असं तीन तर त्याच्यात ते हे मेंढ्राचं तळ पडलेलं होतं मग त्याचं जे तंगेव उत्सव करते म्हणजे मोठं मग ते त्या भागात मेंढ्रे गेले यंकापणा आणि तंगेसव करते मेटगुड आणि लिंगापूर गुलाजिमगी चिंचगंडी अशी मेंढ्र हिंडायची आणि यां यंका, यंका एक मला मी कारभारी असताना सतरा वर्ष कारभार केलो पन्ना वनोर देसाई आणि एक गवळी सावकर त्यांच्या हाताखाली का मी काम केलो आणि माझ्याकडं तिने काम करून घेतले आणि मला वाटतात आज ते ते बाळच्या पाठीमागं मला तिने देवासारखं पन्ना म्हणजे आज माझ्या वाटणीला ते देव वाटतोय असं मी मान मानतो ते मामा खरोखर खरोखर तुम्ही आत्ता आमच्या बरोबर आहात त्यांची माहिती सांगायला कारण ते होऊन गेले तिथं ते एवढी मोठी माणसं होऊन गेली पण त्यांच्या मागे तुम्ही त्यांच्याविषयी सांगायला तुम्ही आमच्यावरती आमचं सगळ्यांचं भाग्य आहे म्हणाय पाहिजे दुसरा एक मामा मला असं विचारत जातं आता पहिल्यांदा रामचंद्र बागडींच्या घरी तिथं त्यांच्यामुळे तिथं ते परत आले हो मग सावकारांशी मामांचा परिचय कसा झाला आपले तिने चौघ जण भाऊ भाऊ होते रामण सावकर म्हणजे वांड होता तिथं जालीचं शेत म्हणून एक होतं गावाच्या खायल्या बाजूला म्हणजे ते पडकच होतं ते म्हणजे ते काय जमिनी करायसारखं त्यावेळेला नव्हतं ते दगडच होती त्या मग तिथं ते काय चारायला चारायसाठी तिथं शेरडवलीनं नेल्यानंतर तिने चार पाच शेरडं बांधून घातलं रामान सावकर मग तिने सोड नसते जरा वांडच होता मग ते काय माणसं पाठवल्या सोडा नाही आणि आणि कुणाला पाठिवल्या सोडला नाही स्वतः बाळूमामा गेल्यानंतर काय बाळूमामाचं चित्र बघितलं बाळूमामाचं चेहरा बघितला ौक ह्याच काय तर हाय हो कोण तर हाय असं समजून घेतला अरे रमा ते शर्ड सोडून दे त्यांचा म्हटला आणि तेव्हापासनं तुम्ही ते बाळूमामाचा येऊन पाया पडला पाया पडल्यानंतर तुम्ही कोण तर हायसा अरे मी कोण आहे एक दनगर आहे बाबा पोटासाठी मी तुमच्या गावाला आलो आणि इथं आशेपर्यंत तुम्ही बघा मग ते बाळू कडे येणं जाणं येणं जाणं सुरू ठेवलं बर शेवटी पण मला मामाने त्यांनाच म्हटलं की तुझ्याने माझी भेट वैकुंठ त्याविषयी सांग मग ते बाळूमामा एक लक्ष्मण तोरगल म्हणून होता तिच्या शेतात मेंढ्र होते आमचे वडील पण होते तिथे त्यावेळेला दुर्गाप्पा सुराणा हा दुर्गाप्पा दुर्गाप्पा आमचे वडील तिथे होते मेंढराचे होते आणि असताना तिथं बाळूमामा सकाळच्या पाऱ्यात उठला आणि मेंढरांचा पाया पडला सूर्य उगवत होत आणि ते सूर्याकडे बी नमस्कार केला आणि सगळ्यांनी म्हणाला मेनक्याशी सांगितला आमच्या वडिलाला दुर्गापाला सांगितला एंका म्हणाला सांगितला सगळ्यांनी सांगितलं मी आता समाधी घेणारला जाणार आहे कुठं मामा इथं तिकडे कुठे जाताच इथंच तुमचं समाधी करू अरे यां म्हणाला माझी लोक तर आली ह्या डोंगरातली दगड गांड पुसायला पुरणार नाही <laughs> अशी एवढे लोक येतील काय तुला झेपणार आहे म्हणाला मग झेपणार आहे म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं मग त्या वेळेला यंकाप सावकरला सांगितलं अरे यंकाप्पा तुझं आणि माझं बेट वैकुंठात म्हटलं मग त्यातनं बाळूमामा निघाला आता हे सुरुवात कशी झाली ते सांगितलं व्यंकापांना मामांची सुरुवात मामांच्या सावकारांची सुरुवात कशी झाली आणि मामांच्या सावकारांची शेवटची भेट सुद्धा तुम्ही सांगितला गेले त्याच्या तेवढ्या मध्ये म्हणजे मध्यामध्ये काय काय व्यंकापा सावकारांचा एखादा अनुभव किंवा एखादा सावकारांची एखादी घटना एखादी कथा असलेली काय तुम्हाला माहित आहे घटना घटनामध्ये काय एवढं त्यांना ते पाऊस पडत असताना ते बाकरी त्या त्यावेळेला ते वाळ तुकडं बाळूमामान खाल्लं आणि माझं चुकले म्हणाला रात्री यायचं तेवढं माफ करा म्हटला आणि बाळू मामाला मात्र निवाद जो दोन्ही टाईम चुकत नव्हतं स्वतः आणून देत होता तेवढं काम करत होता आणि त्याला काय चमत्कार आणि काय तर घटना ते काय ते घडलेलं नाही काही नाही आणि त्याचं काय आपल्याला घडलं तर बी एका माहिती नाही त्यांच्या घराचं रिलेशन सांगा मला काय किती चांगलं होतं रिलेशन तुम्ही मग म्हटलं की त्यांच्या घरात मी जेवलो त्यांच्या पत्नीच्या विषयी सांगा हो हो तर सावकारच्या मालकीन म्हटलं तर त्याने घटलं बांधून बुट्टी भरून बाकरी घेऊन यायची आणि बाळूमामाची माझी माणसं पोट भरून बाकरी खाल्ली की मला समाधान अशी त्यानं ते, ते बाळूमामाची मेंढके म्हणजे त्याला देवच दिसत होती बाळूमामा समाधी घेतल्यानंतर बुट्टी भरून बाकरी आणायची आणि प्रत्येक मेंढकेला दोन दोन बाकरी असं त्यानं गोंगडं हातरायची दोन गोंगडी हातरायची त्या गोंगड्यावर दोन दोन बाकरी ते ठेवायची पातळ बाकरी आणि ठेवायचं मग आम्ही म्हणणार कुठले हा किती खांड पाच खांड पाच खांडात ना माणसं किती दहा दहा असायची दोन दोनच माणसं मग आम्ही काय करणार आम्ही जरा लहान असायचं ना त्यावेळेला आम्ही किती जणांचा म्हटल्यानंतर आम्ही चौघ जण आहे म्हणजे काय आठ बाकरी मिळतात खायला असं चौघ जण आहे म्हणून आठ बांधून न्यायचे मग माझ्या त्याला आणि पाठवायचं दुसऱ्याला पाठवायचं तुम्ही किती जण आहे आम्ही दोघ जण मग त्यांना चार बाकरी घेऊन यायच्या मग अशीच करून आम्हाला बाकरी म्हणजे आम्हाला सोनं hmm. म्हणजे पंधरा दिवसात एकदा यंकापणाची भाकरी बाकरी आम्ही खायला मिळायचे खायला पण मिळायचे दुपारी बांधून न्यायला म्हणजे मिळायचे मग ते यंकापणाची बायको एवढे तिने ते जेवण म्हणजे तिला ते काय नव्हतं आणि ते हनुमंत सावकर म्हणून पुंडलिकीची आई अशी तिच्या घरात चाळीस माणसं असायची आठवड्याला एक झुंजळ पोत पुरायचं नाही हा एवढी खरं तिघंजण बाकरी बडवाय बसलं तर तिने ईळ भर नुसतं बाकरीच करायचं कामं करणारी वेगळे शेतात कामं करणारी वेगळे जनावरांनी वैरण बघणारी वेगळे खरं तिघ जण तिच्या घरात बाकरी करणारा ते तिघजण घटच बसायला पाहिजे अशी त्यांच्या घरात पद्धत होते आणि बाळूमामाच्या माणसाने त्यांची बाकरी लय काढली सावकरांच्या माघा मागे म्हणजे त्यांची मुलं कोण कोण आहेत आणि कुठं कुठे काय काय आता एक मास्तर आहे आणि एक प्रोफेसर काय तर आहे आणि ते कुठं आहे ते कुठल्या गावात आहेत काय कि परगावातच आहेत आणि एकटा वकील आहे ती जमखंडीला असतोय आणि तिथंच घर बांधलाय आणि तिथंच राहिला आहे त्यांच्या घरी पण जाण्याचं योग येईल मला कधी पण तुम्ही सुद्धा त्या श्रावणात येणार आहे श्रावणात सुद्धा आपण आणखी माहिती घेऊया जग्नाथ मूर्ती प्रतिष्ठापनाच्या वेळेला आणखी सावकारांच्या विषयी जाणून घेऊया खरच ह्या इथं आलात आणि खरंच एवढी चांगली माहिती सावकारांच्या विषयी सांगितलं सावकारांच्या विषयी बोलायला कोणच नव्हतं बरोबर तुमच्या रूपाने आम्हाला सावकारांची माहिती मिळाली बरोबर नाही त्यांच्या हाताखाली मी लई काम केलो या हा कारभार त्यांना केलो या सकाळी चालतच येणार चालतच जाणार आणि एखादा हे जर मुदोळच्या बाजारात गेलं मला बाजार करून देणार तुला पैसे किती पाहिजे काय पाहिजे आणि आपण एखादा सावकार मी काही येत नाही तुम्हीच बाजार करून आणा म्हटलं तर कांदा लसूण असं काय तर असलं पान सुपारी नाही डोक्यावरून आणून त्यांना ठेवला असं एवढं मोठं सावकार असून त्यांना काय केलं नाही देवाचं सेवा करणार म्हटलं तर अखंड आमच्या कर्नाटकात महाराष्ट्रात म्हटलं तर यंकाप सावकारासारखं मला आजपर्यंत नाही 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 अरे तसं तिचं हेच होतं चांगलं बाळू माझ्या नावाने चांगलं